स्टूडेंट्स एसटीवी किचन मध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला चॉकलेट गनाश कसे बनवायचे ते शिकवते. ऍक्च्युअली कोरोना मुळे थोडा प्रॉब्लेम झाला, सामानाचा शॉर्टेज आहे, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी मला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा दोन पातेले घ्यायचे. हे फ्रेश क्रीम आहे, कोणत्याही कंपनीचं आहे, आणि हे डार्क चॉकलेट आहे. छोट्या पात्रामध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय आणि मोठं पात्र आपल्याला खाली ठेवायचंय. त्याच्यामध्ये आपल्याला हे फ्रेश क्रीम ओतायचंय. दोनशे एम एल आहे फ्रेश क्रीम. हे सगळं आपल्याला एका पात्रात घालायचंय. अशा प्रकारे आणि हे छोटं पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचंय पाणी गरम करायला, आणि त्यानंतर आपल्याला हे अशा पोझिशन मध्ये गॅसवर ठेवायचं. ओके, आपण गॅस चालू केलेला आहे. मी हे पाणी गॅसवर गरम करायचं ठेवते. लक्षात ठेवा फ्रेंड्स, छोट्या पातेल्यातच पाणी घ्यायचंय आणि मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम ओतायचंय. फ्रेश क्रीम आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायचंय. 200 ग्राम जर फ्रेश क्रीम घेतलं तर चॉकलेट पण तुम्हाला 200 ग्राम घ्यायचंय. अशा प्रकारे डार्क चॉकलेट येतो. तुमच्याकडे जर चॉकलेट वजन करण्यासाठी काही मशीन वगैरे नसेल तर तुम्ही ह्या दोन स्ट्रीप घ्या, 1 आणि 2. 200 ग्राम फ्रेश क्रीम घेतला तर 2 ह्या स्ट्रीप घ्यायच्या, जास्त नाही घ्यायच्या. ओके, अशा प्रकारे याला आपण तोडून घेऊया आणि यात ओतूया, टाकूया सगळं. ठीक आहे, चॉकलेट घातलंय आणि हे थोडस ढवळून घेऊया व्यवस्थित, त्यात मिक्स करून घेऊया. हे चॉकलेट पूर्ण फ्रेश क्रीम मध्ये मेल्ट होईल आणि तुमचं गणेश रेडी होईल. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये गणेश कशा प्रकारे वापरायचं केक वरती हे मी तुम्हाला दाखवणार आहे. सोपी पद्धत आहे फ्रेंड्स, बट आपण काय करतो, छोटं पातेलं वरती ठेवतो आणि मोठं पातेलं खाली, आणि त्यामुळे सगळं पाणी त्या गणेश मध्ये येतं. तसं नको करायला म्हणून छोटं पातेलं वरती खाली ठेवायचं आणि मोठं वरती. ओके, हे आपण 2 मिनिटांनी हलवूया. त्याला 2 मिनिटं झालेत, आपण हलवून बघूया काय झालं ते. चॉकलेट फ्रेश क्रीम मध्ये व्यवस्थित मेल्ट होते. थोडा वेळ लागेल, कलर चेंज होत चाललाय याचा. आपले गणेश पूर्णपणे रेडी झाले आहे, तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर किती छान झालंय. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आज तुम्ही गणेश कसं बनवायचं हे तुम्ही शिकला असणार, अगदी सोपे आणि छान पद्धत. याच पद्धतीने तुम्ही व्हाईट चॉकलेट टाकून सुद्धा व्हाईट गणेश बनवू शकता. हे डार्क आहे आणि ते व्हाईट आहे. ओके, आपण गॅस बंद करूया. आता तुम्ही बघू शकता फ्रेंड्स छान स्ट्रक्चर आलं याचं.